सगळ्यांचं स्वागत आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक हा तसं म्हटलं तर एक स्टोरी टेलर असतो. त्यामुळे मी एका अभिनेत्याच्या भूमिकेतनं आता स्टोरी टेलरच्या भूमिकेमध्ये आलोय. वाटत होतं की काहीतरी आपण एक वेगळेपण कास्टिंगमध्ये सुद्धा आपलं काहीतरी वेगळेपण दिसलं पाहिजे. आणि नंतर मी तनुजाबाईंना मी कॉन्टॅक्ट केलं आणि स्क्रीन प्ले अख्खा जो आहे तो ऐकवला आणि व्हेरी व्हेरी रेडीली शी अग्रीड टू डू द फिल्म. म्हणजे मला असं वाटलं की मी परत कधी म्हणजे रिजनल चित्रपटामध्ये काम नाही करणार. कारण काही रिजनल म्हणजे जसं मी बंगालीमध्ये केले, गुजरातीमध्ये केले आणि मराठीमध्ये पण केले. पण मराठीमध्ये पुष्कळ वर्ष झाली काही देर बीन नो फीडबॅक फ्रॉम मराठी माझ्यासाठी. जेव्हा नितीश आले माझ्याकडे आणि मला सांगितलं का मराठी इंटरेस्टिंग करूया आपला स्टेटच्या भाषेमध्ये काहीतरी कन्सिडरिंग अँड मल्टी लिंग्वल कन्सिडरिंग आय एम ऑल स्टेट्स बिंग एन इंडियन. म्हणजे ओके. आणि जेव्हा मला त्यांनी सब्जेक्ट ऐकवला तर मला असं वाटलं का हो ही जी भागीरथी बाई आहे ती माझ्या आतमध्ये कुठेतरी आहे. पितृऋण हा आमचा नवीन सिनेमा, माझा पहिला डबल रोल असलेला सिनेमा. अनेक पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टी या सिनेमात आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल सगळ्यांचं बोलून झालेलं आहे. मराठी सिनेमा आणि मराठी सिनेमाचा नवीन प्रेक्षक आणि त्याची असलेली आवड ही आता खूप चोखंदळ आहे, खूप चांगली आहे. मराठीमध्ये उत्तम विषयांना वाव आहे, प्रेक्षक नवीन विषय पाहू इच्छितात. ह्यामुळेच खर तर मराठीमध्ये नवीन प्रयत्न आणि नवीन सिनेमा आता येऊ लागलेले आहेत. पितृऋण ह्या सिनेमाची कथा सुधा मूर्ती यांची आहे. ती कथा मला मनापासून आवडलेली होती. नितीशने जेव्हा स्क्रिप्ट वाचलं त्याचं ते तर त्यांनी इतकं म्हणलं नाही, मला वाचण्यात आवडली होती. आणि एखाद्या कथेनी दिग्दर्शक इतका भारावलेला असू शकतो जसा तो त्या कथेनी भारावलेला होता. आणि त्याला ते सगळं प्रत्येक गोष्ट त्याला हे मला असं दिसतं, हे मला असं दिसतंय. दिग्दर्शकाकडे जेव्हा गोष्ट सांगत असताना जेव्हा दिग्दर्शकाकडे पाहिलं आणि त्याला जर त्याचा सिनेमा डोळ्यासमोर दिसत असेल तर नटाचं अर्धं काम सोपं होतं. आणि तसा त्याला अक्षरशः आधी सिनेमा दिसला होता आणि मग त्यानं तो लिहिला होता. म्हणजे एखाद्या नट दिग्दर्शकाच्या बाबतीत हे शक्य असतं.